हाय नो गुड मॉर्निंग सर्वांना, मी पल्लवी आपल्या पावी डायरीजमध्ये तुमचे स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे दत्त जयंतीच्या दिवशीचा आणि मी चाललेले आहे माझ्या गावी. तर पुढील व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला नक्कीच कळेल की काय आहे. तर येऊन पोचले मी गावाला आणि डायरेक्ट आता तुम्हाला मी हे दाखवते. तर हे काय, तर एवढी शेंगुळी जे आपण खातो यात्रेला जत्रेला, जे गावाकडची लोक आहेत त्यांना हे माहिती आहे आणि ज्यांनी हे बघितलं नाही तर त्यांनी नक्की बघा. तर गावाकडे हे खास आकर्षण असतं यात्रेचं, म्हणजे खास हा पदार्थ बनवला जातो हॉटेलमध्ये. तर इकडे म्हणजे गावाला आमचं हॉटेल आहे, तर त्या हॉटेलमध्ये हे सगळं आम्ही दाखवत आहे. आणि हे आम्ही छोटंसं बाहेर दरवर्षी आमचं दुकान लागतं, रेवडी शेंगुळी म्हणतात त्याला, त्यानंतर लाडू पेढे ह्याचं सगळ्याचं दुकान लागतं. तर आता ते विक्रीचं काम चालू आहे. तर आमच्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल सोनाली. तर त्या भागामध्ये गेले भीमाशंकर साईडला तर नक्की भेट द्या आमच्या हॉटेलला. तर इकडे आता पॅकिंगचे कामं चालू आहे. आणि ते कसं पॅकिंग करत आहेत, गावाकडचे लोक गोड खूप खातात त्यामुळं रेवडी शेंगुळीला खास महत्त्व असतं. तर इकडे सगळे हे जे मेनू आहेत तर ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर लाडू, त्यानंतर बर्फी, भेळ, इकडे हे साखरेचे लाडू गावाकडे जास्त प्रमाणात चालतात. तर इकडे चालू आहे वड्याची तयारी. आणि जी आमची आजी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दिसते, तर ती इकडे बघा कांदा चिरती आहे. तर त्या आजीचंच हे हॉटेल आहे. आणि डायरेक्ट आता संध्याकाळचा व्हिडिओ घेते कारण वेळ मिळाला नाही. तर इकडे आता आम्ही पेढे बनवतो आहे. तर हा पेढा आहे, हा पिस्ता फ्लेवरचा पेढा आहे. आणि खास या साच्याने आम्ही बनवत आहे कारण म्हणजे पेढ्याला खूप मागणी असते यात्रेला. तर ही जत्रा आहे गावची, जेव्हा यात्रा असते तेव्हा खूप पेढा लागतो. तर ह्यावर ह्या यात्रे जत्रेला जास्त पेढा नाही लागत, त्यामुळे थोडंसं प्रमाण कमी आहे. तर इकडे आता मी पेढ्याचं ताक तयार करत आहे. तर अशा पद्धतीने आम्ही पिस्ता फ्लेवरचे बनवत आहे. बाकीचे फ्लेवरचे बनून झालेले आहेत, म्हणजेच केशर आणि मावा. तर इकडे हे थोडंसं दाखवायचं म्हणून हे मी हा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता घरी जायला निघलेलो आहे. तर घरी जाताना बघा, इकडे डॉल बॉलचे सामने चालू आहे. तर जास्त काही घेताना आलं, पुढे भरपूर गर्दी होती त्यामुळे जसं घेता आलं तसं दाखवलेलं आहे. तर हे आमचं जसं छोटंसं गाव आहे आणि त्या गावातून मी आलेले आहे पुणे शहरामध्ये. तर चला आता इकडे देवळाच्या बाजूने आपलं घराची म्हणजे घराकडे जाण्याचा रस्ता आहे. तर पूर्ण गावामध्ये अशा प्रकारे लाईटिंग आणि ही अशी दुकानं म्हणजे लावलेली आहेत. तर इकडे आता आपण इथे घराच्याच बाजूला मंदिर आहे दत्ताचं. तर पूर्ण गावामध्ये अशा प्रकारे लाईटिंग आणि अशी रोषणाई केलेली आहे. तर चला आता मंदिराकडे जाऊया. बाय, एक मिनटं. पुढे पालखी निघून गेलेली आहे आणि इकडे जो आता ट्रॅक्टर सजलेला आहे तर त्याच्यात राम, सीता आणि आपले हनुमान, तर यांचं खास आकर्षण म्हणून लहान मुलांना सजवलेलं आहे. तर इकडे लहान मुले एवढ्या थंडीमध्ये त्या ट्रॅक्टरमध्ये व्यवस्थित प्रकारे बसलेले आहेत. तर आता इथून पुढे जायचं आहे मंदिरात. तर थोडासा यांचा व्हिडिओ घेतला. तर हा आहे मंदिराचा परिसर आणि इथून पुढे आमचं घर आहे लगेच एक मिनिटाच्या अंतरावर. तर आता पहिलं मंदिराच्या मंदिरात जाऊन पाया पडून घेऊयात. तर आईला घेऊन आलेले आहे. ही रात्रीची वेळ आहे आणि टायमिंग आहे रात्रीचे 10 वाजता. तर एवढ्या वाजता आम्हाला वेळ मिळालेला आहे दुकानातून यायला. तर आता मंदिरातून मंदिरात पाया पडून घेऊया. रांगोळी बघा, पुसल्यानंतर मी व्हिडिओ काढते कारण संध्याकाळचा व्हिडिओ आहे. तर दुसऱ्या दिवशी
सुद्धा रांगोळी असणार आहे, तर त्याचा एक व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल. आणि त्यानंतर इकडे आहे हा पाळणा. आता जाऊया मंदिरात. मंदिर खूप सुंदर आहे आणि सगळ्या म्हणजे सगळ्या मूर्त्या आहेत तिकडे. तर त्या मूर्त्या सुद्धा मी तुमच्याशी तुम्हाला दाखवेल. आहे दत्ताच, तर त्याची मूर्ती. तर इकडे या बाकीच्या आता मूर्त्या आहेत. या मंदिरामध्ये सर्व प्रकारच्या मूर्त्या आहेत. तर हा आमच्या इकडचा मुलगा आहे. मुलगा म्हणजे माणूस आहे. त्याचा छोटासा व्हिडिओ घेतला. तर असं छोटे छोटे मी व्हिडिओ घेतलेले आहेत, कारण जास्त जमलेला नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नक्की. आणि जे गावाकडचे असेल त्यांनी नक्की माझा व्हिडिओ बघा. मी आपलं गाव एक्सप्लोअर करण्याचा म्हणजेच आपलं गाव दाखवण्याचा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ नक्की बघा आणि शेअर करू वाटलं शेअर करा. लाईक नाही केलं तरी चालेल. तर चला भेटूया ह्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये नंतर. हा पार्ट एक आहे. पार्ट दोनमध्ये मी पुढच्या गोष्टी सर्व दाखवणार आहे. तर चला घराकडे जाऊया, जेवूया आणि झोपूया.